मुलांना मुली आवडतात, मला मुलं आवडतात, आयदर मला हा मुलगा आवडतो. लहानपणापासून घरात सून येणार, पण अचानक त्यांना कळेल की सून नाही, जावई घरात येणार आहे. LGBT कम्युनिटीचा फ्लॅग आला, तसे माझे फॉलोअर्स कमी व्हायला लागले. ही गोष्ट खूप मनाला लागली, ते नाही विसरता येणार मला. आज माझी ही पहिली दिवाळी असेल जिथे मी स्वतंत्र असेल, आणि मला त्यासाठी बोलणारं कोणी नसणार आहे, कारण की आज खऱ्या अर्थाने मी माझं आयुष्य जगतोय. माझं नाव दीपक मनीषा मंगेश. मी माझ्या आईचं आणि नंतर बाबांचं नाव लावतो. आणि माझी ओळख अशी की मी स्वतःला समलैंगिक म्हणून माझी ओळख सांगतो. मला असं वाटतं की ती होतीच माझ्यात, पण मला माहिती नव्हतं. फर्स्ट इयरला मी यूथ कॉम्पिटिशनची रिहर्सल्स करत असताना आमचा NSSचा सिनियर तिथे असायचा ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून, पाणी देणं असेल किंवा आमची काळजी करणं असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी. माझं असं असायचं की मला फार कोणाशी जास्त बोलता यायचं नाही, आणि म्हणून मग तो जो व्हॉलेंटियर होता तो यायचा, तो बोलायचा, कधी पाणी द्यायचा, खांदे वगैरे दाबायचा, डान्स करून फार दमायला व्हायचं. आणि मला हळूहळू ते सगळं आवडायला लागलं, कारण की माझ्यासाठी तसं कधी कुणी केलंच नव्हतं. तो त्याचं काम करत होता, पण मला ते माझ्यासाठी करतो आहे असं वाटत होतं. आणि मग त्याचं अजून हवं असं वाटणं असेल किंवा त्याने अजून जवळ घ्यावं असं वाटणं असेल, हे वाढायला लागलं. आणि मग तेव्हा कुठेतरी मला असं वाटायला लागलं की नाही, थोडंसं माझं वेगळं आहे. मुलांना मुली आवडतात, मला मुलं आवडतात, आयदर मला हा मुलगा आवडतो असं. आणि मी त्याला हे सांगितलं, त्यानंतर ती गोष्ट पसरली. आणि एके दिवशी माझ्या NSSच्या PO ने, जे कॉलेजचे जॉग्रफीचे शिक्षकही होते, त्यांनी मला NSSच्या रूममध्ये बोलावलं. आणि त्यांनी मग, तू किती लोकांसोबत सेक्स केला आहेस, किंवा तू हा धंदा करतोस हे घरी माहिती आहे का, किंवा सरांचं असं म्हणणं होतं की मी ज्याच्यावरती प्रेम करायचो तर तो फार भोळा आहे, तू त्याला गुंतावशील किंवा तू त्याला कुठेतरी अडकवशील, तू त्याला फसवशील, तू फार आतल्या काठीचा आहेस, तू ह्या लोकांसोबत फक्त फिजिकल व्हायचं आहे किंवा तुला त्यांच्याकडनं काहीतरी मिळवायचं आहे ह्यासाठीच तू त्यांच्यासोबत राहतो आहेस किंवा त्यांच्या जवळजवळ येतो आहेस, तू फार चुकीचं करतो आहेस हे सगळं काही. बरेच प्रश्न मला विचारले, आणि त्यावेळेस असं झालेलं की मी ज्याच्यावर प्रेम करतो आहे तो माझ्यासमोर बसला आहे, किंवा मी ज्याला दादा म्हणतो आहे तो एका बाजूला बसला आहे, यातलं कुणीच माझ्यासाठी बोलत नाही आहे. किंवा तो सीन माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला पहिला असा होता की मी प्रिपेअरच नव्हतो त्यासाठी. आणि त्या मोमेंटला मग मला असं वाटलं की माझ्याकडे माझं कोणीच नाही आहे. मी माझ्या आयुष्यात कितीही माणसं कमावली असतील किंवा मला पाठिंबा देणारे कितीही असले, तरी शेवटी माझ्यावरती प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर मला द्यावं लागणार आहे, दुसऱ्यांना नाही. ती गोष्ट खूप मनाला लागली, तेव्हा त्या गोष्टीचा फार त्रास झाला, ते नाही विसरता येणार मला, कारण की तिथे जास्त मी खचलो. तिथे मला असं पहिल्यांदा वाटलं की मी काहीतरी चुकीचं करतो आहे, मी इतरांसारखा नाही आहे, याचा त्या दिवशी मला जास्त त्रास झाला. की काश मी जर इतरांसारखा असतो तर मला ते प्रश्न विचारले गेले नसते, किंवा माझ्याकडे त्या नजरेने बघितलं गेलं नसतं. लहानपणापासून घरात सून येणार म्हणून तू तुझा अभ्यास कर, करिअर कर, मुलगी कोण देणार नाही असं म्हटलं जातं. पण अचानक त्यांना कळेल की सून नाही, जावई घरात येणार आहे. थोडा त्रास झाला त्यांना समजून द्यायला, समजून घ्यायला थोडा वेळ गेला, पण वेळ दिल्यानंतर आता सगळं होत आहे सुरळीत. घरी सांगितलं, काही आठवड्यानंतर माझ्या सोशल मीडियावरती, माझ्या बायोमध्ये मी समलैंगिक आहे किंवा LGBT कम्युनिटीचा फ्लॅग आला, तसे माझे फॉलोअर्स कमी व्हायला लागले. आणि नंतर मला कळालं की ते फॉलोअर्स माझेच मित्र आहेत, जे गेली 5 वर्ष, गेली 6 वर्ष माझ्यासोबत होते, ज्यांनी मला पुश केलं घरच्यांना सांगण्यासाठी की आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि नंतर त्यांना माझी लाज वाटायला लागली, 4 चौघात हा माझा मित्र आहे हे त्यांना सांगता यायचं नाही. इवन घरी बोलवायचं असेल तर, दीपक तू कपडे काय घातलेस, किंवा तू कसा येणार आहेस, किंवा तू हेच कपडे घालून ये, किंवा घरी आल्यानंतर तू असा बस, या टॉपिक्सवर बोलायचं नाही, ह्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स यायला लागल्या. मग मला असं झालं की मी ह्या रिस्ट्रिक्शन्सला बळी जाऊ नये म्हणून माझ्या घरच्यांना सांगितलं, पण तुमच्या घरी येऊन जर मला ह्याच सगळ्या लादल्या जाणार असतील तर मग मला नको अशी मैत्री. आणि मग हळूहळू सगळे मित्र लांब गेले. एका अशा ठिकाणी काम करणं जिथे सगळे स्ट्रेट आहेत आणि आपण ओपन नाही आहोत याची आपल्याला भीती असणं की कुणाला कळलं तर, आणि मग तिथे बुली केलं जातं, तिथे हरॅस्ट केलं जातं, आणि अशावेळी आपण कुणालाच सांगू शकत नाही. तिथे असतं मुलींसाठी की मुलींना असं काही केलं की मग ते कमे हे करू शकतात, कंप्लेंट करू शकतात. पण अजूनही
मी कंप्लेंट करू शकतो की एखाद्या पुरुषाने माझ्यासोबत असं केलं आहे, असं नाही होत. आणि मग जर झालं जरी, कंप्लेंट केली जरी गेली, तरी तू असाच आहेस, तुझं वागणं तसे म्हणून त्याने तुझ्यासोबत तसं केलं असेल, किंवा तूच अप्रोच केलं असशील, ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो फार डिफिकल्ट आजही जात आहे. माझ्या नावातच दिवा दीपक पणती आहे, जी घरोघरी दिवाळीत लावली जाते, पेटवली जाते. सूर्याचा प्रकाश किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, अंधार असताना एक छोटीशी ज्योत जरी पेटली तरी ती फार प्रकाश देऊन जाते. त्याच पद्धतीने माझ्यासाठी ही दिवाळी अशी आहे की खूप ग्रेट सक्सेस असं काही नाही, पण माझं आज स्वतःचं छोटंसं घर आहे जिथे मी मला हवं तसं राहू शकतो. आज माझी ही पहिली दिवाळी असेल जिथे मी स्वतंत्र असेल. आज पहिली दिवाळी असेल जिथे मी माझ्या घरचे दिवे लावणार, माझ्या घराबाहेर मी रांगोळी काढणार, आणि मला त्यासाठी बोलणारं कोणी नसणार आहे, कारण की आज खऱ्या अर्थाने मी माझं आयुष्य जगतो आहे. सो ही दिवाळी फार वेगळी असणार आहे, आणि हे सगळं शक्य झालं कारण की मी माझ्या सेक्शुअलिटीला ॲक्सेप्ट केलं, माझ्या घरच्यांना ते सांगितलं. आता हल्ली असं होतं की घरी फोन, म्हणजे मला मुंबईवरून फोन येतो की दिवे घेतलेस का, रांगोळी घेतलीस का, पुस्तक घे रांगोळीसाठीचं, फराळ काय करणार आहेस, घरी करणार आहेस का बाहेरून आणणार आहेस. सो एक ते खूप छान वाटतं की माझं माहेर कुठेतरी दुसरीकडे आणि मी आज माझ्या घरी स्वतःच्या वेगळ्या घरात आहे, जिथे मला माझी आई फोन करून सांगते की तुला या सगळ्या तयारी करायच्या आहेत. सो एक खूप वेगळा अनुभव आहे. साथीदार नाही आहे, पण मला माझी साथ आहे जी पूर्ण वाटते मला. आणि ही दिवाळी माझ्यासाठी फार महत्त्वाची असेल कारण की ह्या दिवाळीत एक सप्तरंग असतील, माझ्यात एक सप्तरंगी माणूस किंवा एक सप्तरंगी व्यक्ती आहे. दिवाळीत मला तो इंद्रधनू बघायला मिळेल ज्या इंद्रधनूखाली मी असेल. सो ही कमालची दिवाळी असेल माझ्यासाठी.